नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि लातूर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याशी शेअर करतोय. हा व्हिडिओ ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला जे रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा असेल. सोबतच जे असे विद्यार्थी महाराष्ट्रातले ज्यांना जे ग्रामीण भागात राहतात किंवा कुठली कन्सल्टन्सी जॉईन केलेली नाही, त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार. काल महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून 85% स्टेट कोटाची पहिल्या राऊंडची जी लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे. आणि या राऊंडच्या संदर्भाने विद्यार्थ्यांचे, पालकांचे अनेक प्रश्न आहेत. साधारण डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी कुठले लागतील, DD कितीचा लागेल, पूर्ण अमाऊंटचा DD मागितला तर काय करावं लागेल, DD कसा व कुठे काढता येईल, DD अमाऊंट कशी कळेल, त्यानंतर आता मिळालेलं ॲडमिशन हातात ठेवून पुढच्या राऊंडला कसे जाता येईल, सोबतच कुणाला MBBSची वाट पाहायची असेल आणि आत्ता इकडं चांगलं कॉलेज मिळालं BMSचं तर काय करता येईल, सोबतच फ्री एक्झिट घेता येईल का, किंवा हे कॉलेज नको असेल तर काय करता येईल, किंवा ज्यांना ॲडमिशनच मिळालं नाही त्या सगळ्या मुलांनी त्यांच्याकडे पुढे काय पर्याय आहेत, असे सगळे विविध प्रश्न आहेत पालकांपुढे. तर वन बाय वन आपण हे सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण विषय सगळे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रथमच जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता डॉक्युमेंट कुठले लागतील हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांच्या दृष्टीनं जे अकॅडमिक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असतात, जसं की 10वी बोर्डचे मार्कशीट असेल, सनद असेल म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट, 12वीची TC, 12वीचं मार्कशीट, तुमचं गॅप सर्टिफिकेट असेल तर गॅप, नसेल तर काही लागणार नाही. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागेल, पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ्स लागतील. जर आपण कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, व्हॅलिडिटी लागेल. SC ST कॅटेगरी सोडून जर इतर कॅटेगरीचे मुलं असतील तर त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. यासोबतच तुम्हाला एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा लागेल. जर आपण म्हणजे ॲडिशनल रिझर्वेशन आपलं काही असेल, जसं की D1 आहे, ऑर्फन आहे किंवा हँडिकॅप कॅन्डिडेट आहे, तर हिली एरिया असेल, तर या संदर्भाने जर तुमचं काही ॲडिशनल रिझर्वेशन असेल, मायनॉरिटी असेल, तर ते सगळे सर्टिफिकेट तुम्हाला सोबत कॅरी करावे लागतील. याशिवाय तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड, नीटचं स्कोअर कार्ड, नीटचं कन्फर्मेशन पेज, म्हणजे जे नीटचे जे डॉक्युमेंट्स आहेत, नीट संदर्भाने फॉर्म भरला, त्याच्यानंतर हॉल तिकीट, नंतरचं स्कोअर कार्ड, हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील. त्याशिवाय महाराष्ट्र सीईटी सेलचं आपण 1000 रुपये भरून किंवा 6000 रुपये भरून जे काय रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन लागेल. आणि फायनली तुम्हाला सोबत यासोबत DD लागेल. तर DD संदर्भाने जे आपण परत डिटेल पुढे सांगूया, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन लागेल. या डॉक्युमेंटचे तुम्ही किमान 5 सेट सोबत असावेत तुमच्या, त्यातले किमान 1 किंवा 2 सेट कॉलेज कॅरी करेल, घेईल तुमच्याकडनं. बाकीचे सेट हे तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जाण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असावेत. मग आता दुसरा पॉईंट आहे, DD कितीचा लागेल, DD कसा व कुठे काढायचा, कोणत्या बँकेतनं काढायचा, आणि त्यातूनही पुढं कॅटेगरीच्या मुलांना पूर्ण अमाऊंटचा DD मागितला तर काय. तर DD कितीचा लागेल, तर हे प्रत्येक कॉलेजची फीस जी आहे ती वेगवेगळी आहे. तर DD कितीचा लागेल या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर तुम्हाला जे कॉलेज मिळालंय त्या कॉलेजला तुम्हाला आता फोन करावा लागेल. आता फोन नंबर कुठून मिळेल, 2 स्रोत आहेत तुम्हाला फोन नंबर मिळवण्यासाठी. 1, तुम्ही गुगलला सर्च करा, त्या कॉलेजचं नाव टाका, कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट ओपन कर होईल. ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला कॉन्टॅक्ट अस या सेक्शनमध्ये तुम्हाला किंवा स्टुडंट कॉर्नर म्हणून एखाद्या ठिकाणी ऑप्शन असू शकतो किंवा ॲडमिशनचा ऑप्शन असू शकतं, त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचा नंबर उपलब्ध होईल. किंवा दुसरा सोपा पर्याय म्हणजे या वर्षीचं महाराष्ट्र सीईटी सेलचं ब्राउचर. महाराष्ट्र सीईटी सेलच्या ब्राउचरमध्ये आपण जर बघितलं BMS कॉलेजचे पूर्ण कॉलेजचे नावं आहेत आणि त्याच्यासमोर त्यांचं नंबर पण दिलेलं आहे. तर महाराष्ट्र सीईटी सेलच्या ब्राउचरवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, किंवा नेटवर आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्या नंबरच्या तसा त्या पद्धतीने नंबर शोधून तुम्हाला कॉलेजला बोलता येईल. आणि त्यांच्याकडून तुम्हाला तुमची जी काय कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भाने DD कितीचा लागेल हे तुम्हाला विचारता येऊ शकतं. आता समजा SC ST, NT1, NT2, NT3, VJNT, SBC कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरी, कुठलीही कॅटेगरी असू द्या, जर तुम्हाला पूर्ण अमाऊंट DD पूर्ण अमाऊंटचा DD मागितला तर काय. बघा, गव्हर्नमेंट BMS, एडेडचे BMS हे कॉलेजेस मोस्टली मुलांना पूर्ण अमाऊंटचा DD मागणार नाहीत, कॅटेगरीचा DD मागतील. परंतु जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळालं असेल, महाराष्ट्राचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं असेल,
सॉरी, तर हे कॉलेज मोस्टली पूर्ण अमाऊंटचा डी डी मागतात, परंतु तुम्ही कॉलेजला रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा की सर मी एस सी कॅटेगरीमधनं आहे, मी एस टीमधनं आहे किंवा मी व्हीजीमधनं आहे, माझी तेवढी परिस्थिती नाही आहे, तर मला तुम्ही कॅटेगरीचा डी डी घ्या. जर तुम्ही रिक्वेस्ट केली, त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर ओके, नाहीतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे डी डी देणं आपल्याला आवश्यक आहे, कारण आपल्याला हे कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला जाता येतं, पुढच्या राऊंडमध्ये पण चॉईस फिलिंग करून आपल्याला अपग्रेड होता येतं, आणि मग ते जर फायनल कॉलेज तुम्ही करताय किंवा आता आता मिळालेलं कॉलेजच तुम्हाला आवडलं आणि तुम्ही रिटेन्शन भरताय तिथं जाऊन, त्या केसमध्ये तुम्ही त्यांना रिटेन्शन भरणार आहोत असं रिक्वेस्ट करा, आणि मग आम्हाला कॅटेगरीचा डी डी चार्ज करा असं जर म्हटलं तर कदाचित ते ऐकतील. काही ठिकाणी हे बऱ्याच कॉलेजवाले जे तर विनंती केल्यानंतर कॅटेगरीचा डी डी घ्यायला ॲक्सेप्ट करतात. आता डी डी कुठे व कसा काढायचा, तर डी डी काढायची खूप सोपी प्रोसेस आहे. नॉर्मली पालक म्हणतात की आम्हाला ज्या ठिकाणी कॉलेज मिळालं आम्ही तिथं जाऊन डी डी काढू, शक्यतो असं करू नका, कारण नवीन ज्या काही गाईडलाईन आहे बँकिंगच्या आर बी आय गाईडलाईनप्रमाणे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला होम ब्रँचलाच फक्त डी डी भेटतो, म्हणजे जिथं तुमचं खातं आहे तिथं डी डी काढता येतो. त्यामुळं एखाद्या मुलाला औरंगाबादचं विद्यार्थी पुण्याला ॲडमिशन मिळालं तर तो म्हणेल मी तिथं जाऊन डी डी काढेल, तर हे थोडंसं कन्व्हिनियंट नाही. त्यामुळं तुम्हाला जिथं तुमचं खातं आहे, तुमचं अकाउंट आहे, त्याच ठिकाणी तुम्ही डी डी काढा, त्या तिथं तो डी डी काढून मगच तुम्ही ॲडमिशनला सगळे कागदपत्र घेऊन जाणं अपेक्षित आहे. आता डी डी कुठून काढायचं, तर मोस्टली सगळ्यांनी नॅशनलाइज बँकेतनं डी डी काढावा. महाराष्ट्रामध्ये अनेक नॅशनलाइज बँका आहेत, ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यात मोठी बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ बरोडा आहे, कॅनरा बँक आहे आणि इतर भरपूर बँक आहेत, तर त्या नॅशनलाइज बँकेतनं डी डी तुम्ही काढायचा प्रयत्न करा शक्यतो, जेणेकरून जिथं तुम्ही ॲडमिशनला जात आहे तुम्हाला तिथं कुठली अडचण येणार नाही. आता आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडला कसं जाता येईल, तर माझा असा सल्ला राहील प्रत्येकाला किंवा आता जे मिळालेलं कॉलेज आहे ते तुम्ही घेऊन ठेवा, आणि पुढच्या राऊंडसाठी परत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे, आत्ता ॲडमिशन घेऊन फक्त डॉक्युमेंट आणि डी डी द्या, रिटेन्शन फॉर्म भरू नका. सेकंड राऊंडसाठी परत चॉईस फिलिंग करा. पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं तर हे कॉलेज तुम्हाला 1500 रुपये भरून हे डी डी आणि डॉक्युमेंट्स परत भेटतील, आणि मग तुम्हाला इकडे सेकंड राऊंडला ॲडमिशन घेता येईल. त्यामुळं ॲडमिशन हातात ठेवून पुढे जाणं खूप सोपं आहे. संबंधित जे कॉलेज मिळालं तिथं जाऊन ॲडमिशन घ्या आणि पुढच्या राऊंडची वाट पहा. बरं, आता खूप क्रिटिकल आणि खूप जेन्युइन क्वेश्चन आहे मुलांचा. एम बी बी एसची वाट पाहायची आहे, सेकंड राऊंडला एम बी बी एसला चॉईस फिलिंग केली आहे आणि इकडं बी एम एसचं गव्हर्नमेंट भेटलं आहे. आता आपल्याकडे तर असे केसेस आहे, काहींना आष्टांग भेटलं, काहींना आरे पोद्दार भेटलं, तर त्यांनी काय करायचं, अशा सगळ्या मुलांनी जे आहे तर अजून 2 दिवस वेट करायचा, कारण काल जाहीर झालेल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुमच्याकडे 30 तारखेपर्यंत वेळ आहे. आज मला वाटतं 24 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत म्हणजे भरपूर वेळ आहे. तर 27 तारखेला संडे, सोमवार मंडे जो आहे तो 28 तारखेला मंडे आहे, तर तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली पुढच्या 2 दिवसामध्ये जे आहे तर फार तर संडेपर्यंत एम बी बी एसचा दुसरा राऊंड जाहीर होणार आहे महाराष्ट्र स्टेटचा. जर याच्यामध्ये तुम्हाला एम बी बी एस मिळालं तर मग मात्र तुम्हाला एम बी बी एसचा डी डी काढून एम बी बी एसच्या कॉलेजला जाता येईल, बी एम एसच्या कॉलेजला जाण्याची गरज नाही. आणि जर समजा लागला तर जाता येईल एम बी बी एसला, नाही लागला तर मग मात्र तुम्ही 28 तारखेला डी डी काढून 29 तारखेला किंवा 30 तारखेला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. परत एम बी बी एसच्या तिसऱ्या राऊंडला मॉपअपला सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल, आणि जर मग तुम्हाला एम बी बी एस तिकडे मिळालं तर पुन्हा बी एम एसचं हे काढून तुम्हाला एम बी बी एसला जाता येईल, परंतु पुढच्या 1-2 दिवसातच एम बी बी एसचं राऊंड येणं अपेक्षित आहे. म्हणून असे मुलं ज्यांच्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्यांच्या मार्काच्या आसपासच मागच्या राऊंडला पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळाले, जे आता वेटिंगला आहेत, ज्यांना पुढच्या 1-2 दिवसात राऊंड जाहीर झाल्यावर एम बी बी एस मिळू शकतं, त्या मुलांनी लगेचच डी डी काढून कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याची घाई करू नका. तुमच्याकडे पुरेसा अवधी उपलब्ध आहे, ऑफिशियली या राऊंडसाठी 30 तारखेपर्यंत ॲडमिशन घेण्याची वेळ आहे. सो तुम्ही 27 तारखेपर्यंत वेट करा, मोस्ट प्रॉबेबली 27 अगोदर एम बी बी एसचा राऊंड जाहीर होईल आणि मग मात्र तुम्हाला एम बी बी एसला जाता येईल, बी एम एसचा मग कॉलेज तुम्ही स्किप करू शकता. आता फ्री एक्झिट घेता येईल का, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता काही मुलांचा प्रश्न आहे की बाबा मला कॉलेज मिळालं, मला ते फार आवडलं नाही किंवा ते लोकेशनच मला सोयीचं नाही. माझं असं सगळ्यांना सांगणं आहे, खूप लकी आहोत आपण की आपल्याला ॲडमिशन मिळाले, तर मला वाटतं हे जे मिळालेलं ॲडमिशन आहे आपण घेऊन ठेवावं. पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला परत संधी आहे, तुम्ही आवडीचे सोयीचे चांगले लोकेशन परत एकदा पुढच्या राऊंडमध्ये भरा, त्याच्यात जर मिळालं तर हे कॉलेज तसंही तुम्हाला सोडता येईल आणि पुढच्या राऊंडला जाता येईल. पण जर मेरिटमध्ये उद्या नाही मिळालं, किंवा तुमच्या हातात एक ऑप्शन राहावं, म्हणून मिळालेलं कॉलेज आपण सोडू नका.
जर सोडलं तरी काही हरकत नाही, पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला डायरेक्टली चॉईस फिलिंग करता येईल, फ्री एक्झिट घेता येईल. परंतु फ्री एक्झिट मी सजेस्ट करत नाही कुणालाही. बर, त्यानंतर हे दुसरा एक प्रश्न होता, सेमच होता, हे कॉलेज नको असेल तर काय करायचं? काहीच करायचं नाही, ऍडमिशनच घ्यायचं नाही, डायरेक्टली पुढच्या राऊंडमध्ये ते कॉलेज सोडून कॉलेज ऑप्शन टाकायचे. परंतु आपल्या मार्कानुसार जर आपल्याला आता समजा एखाद्याला 385 ऍडमिशन मिळालं उदाहरणार्थ, तो खूप लकी आहे. मागच्या वर्षी 385 मॉपअप राऊंडला ऍडमिशन मिळालेले आहेत, यावेळेस तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं तर तुम्ही घेतलं पाहिजे. हा माझा बेसिक सल्ला आहे. बरं, ज्यांना ऍडमिशनच मिळालं नाही त्यांनी काय करायचं? कारण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी स्कोर होता परंतु ऍडमिशन मिळालं नाही, अशा मुलांसाठी जे तर त्यांना सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करता येईल. परंतु याला जोडून एक अजून एक महत्त्वाचा विषय मला कव्हर करायचा आहे. मला जवळजवळ रात्रीपासून बरेचसे मी कॉल रिसीव्ह केले, बरेचसे मिस कॉल पडले. मला अनेक मुलांचं असं म्हणणं की सर भरपूर कॉलेज असे आहेत की ज्यांना सीट अलॉटमेंट झाली नाही. तर एका पालकाने तर मला 31 कॉलेजला सीट मिळालेली नाही असं सुद्धा सांगितलं. आता मी फिजिकली काही प्रत्येक कॉलेज जी काही सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्यामध्ये टाकून पाहिलं नाही की ते कॉलेजचं नाव आहे की नाही आहे. ही ॲक्टिव्हिटी मी आता माझ्या सहकार्यांना देईल की बाबा एकदा चेक करा नेमकी कॉलेजेस कोणते आहेत की ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही. कारण हे फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही, प्रत्येक राज्यामध्ये बऱ्याचशा कॉलेजेसला परमिशन मिळालेली नाही आहे, त्यामुळे त्यांच्या त्या कॉलेजला किंवा त्या राज्यात अजून ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया पण सुरू झालेली नाही. महाराष्ट्रात सुदैवानं झाली आहे, परंतु महाराष्ट्राच्या BMS गव्हर्नमेंट कॉलेजच्या संदर्भात मागे एक न्यूज आली होती, मी आपल्याला शेअर केली होती, या कॉलेजच्या परमिशन अडचणीत आलेल्या आहेत. आता काल परवा मी घरी टी व्ही बघत असताना न्यूजमध्ये APP माझावर न्यूज होती की या परमिशनचा मार्ग मोकळा झाला आहे. तर आता हे बघावं लागेल गव्हर्नमेंटला सीट्स अलाउड झाल्या आहेत का. आरे पद्धारला झाली आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट कॉलेजचा इश्यू विषय जो आहे तो मार्गी लागला. परंतु जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यात सुमितीबाई शहापासून असे मला नावं टाकलेत काही मुलांनी की या कॉलेजला सुद्धा सर सीट्स अलाउड झालेली नाही. बघावं लागेल एक्झॅक्टली किती कॉलेजला सीट्स मिळाली. बऱ्याचदा या कॉलेजला सीट्स अलाउड न झाल्यामुळं पण अनेक मुलांचा चांगला स्कोर असतानाही त्यांना ॲडमिशन मिळालेलं नसू शकतं. सो हा बघावा लागेल हा विषय. याच्यात परत एक डिटेल व्हिडिओ आपण पोस्ट करूया. तुर्तास ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही त्या मुलांना जे तर सेकंड राऊंडसाठी वेट करावं लागेल आणि परत एकदा नव्यानं चॉईस फिलिंग करून प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील. हाच एक महत्त्वाचा विषय इथं आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण हरकत नाही, कारण सगळे मुद्दे कव्हर करणं महत्त्वाचं होतं. या व्हिडिओच्या संदर्भाने प्रॉपर आपण या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि याप्रमाणे प्रोसेस फॉलो करा आणि आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या. हा सल्ला मी या ठिकाणी देतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नव्यानं यूट्यूब चॅनलला आपण व्हिजिट केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.